नवी पेठेतील जय हिंद चौक गणेशोत्सव तरुण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या बैठकीत सन 2018 गणेशोत्सवासाठी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध मंडळांचं नियोजन सुरू असून मंडळांच्या वतीनं या संदर्भात बैठका घेत गणेशोत्सवाची रूपरेषा ठरवण्यासाठी लगबग सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान नवी पेठेतील जय हिंद चौक गणेशोत्सव तरुण मंडळाची गणेशोत्सवासंदर्भात बैठक होऊन यामध्ये गणेशोत्सव 2018 पदाधिकारी निवडण्यात आले. यामध्ये अध्यक्ष स्वप्नील नायकोजी, उपाध्यक्ष गणेश बहिरवाडे, खजिनदार श्रीकांत कोकणे, उमेश बहिरवाडे, सहखजिनदार अक्षय चौधरी, सेक्रेटरी गुरुराज नारायण पेटकर, मिरवणूक प्रमुख पोपट बहिरवाडे, लेझिम प्रमुख अंगद बहिरवाडे, संदीप नरळे यांची निवड करण्यात आली. निवडीचं वाचन शैलेश बहिरवाडे यांनी केलं. मंडळाच्या सल्लागारपदी ॲडव्होकेट जयदीप माने, बाळासाहेब चौधरी, उमेश कालेकर, बापू म्हमाणे यांची निवड करण्यात आली. मंडळाचे आधारस्तंभ रामचंद्र बहिरवाडे हे आहेत, तर मंडळाचे मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार सुरेश बहिरवाडे हे आहेत. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी एकमतानं या निवडीला मान्यता दिली. दरम्यान मंडळातील कार्यकर्ते दीपक बहिरवाडे यांचे चिरंजीव रुद्र बहिरवाडे याच्या वाढदिवसानिमित्त मंडळाच्या वतीनं त्याचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. जयहिंद चौकाचं यावर्षीचं पहिला गणेशोत्सवाचं मीटिंग आज झालेलं आहे. विविध प्रकारचे पदाधिकारी व सगळे सभासद निवडणुकीप्रमाणे निवड झालेली आहे व दरवर्षीप्रमाणे शांततेने व आनंदाने मिरवणूक होतात, तसंच यावर्षी होईल.